ओबीसींना कधीच विरोधक मानलं नाही मनोज जरांगे पाटलांचं विधान, तर मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा धनगरांना एसटीतून आरक्षण देण्यासाठी काम करा, जरांगे पाटलांचा ओबीसी नेत्यांना सल्ला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता, संजय पांडे राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती. विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला लवकरच ठरणार, काँग्रेसला सर्वाधिक 100, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 95 जागा, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पारड्यात 85 जागा येण्याची शक्यता. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढून मागण्याची शक्यता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती. कोरोनानंतर जपानमध्ये नव्या रोगाची दहशत, सेप्टोकोलल टॉक्सिक शॉक सिंड्रोममुळे रुग्णाचा 48 तासांमध्ये मृत्यू होण्याचा धोका. प्रतापगडावरील इतिहासाचा साक्षीदार असलेली ऐतिहासिक वाघनखं जुलैमध्ये इंग्लंडहून साताऱ्यात दाखल होणार, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघनखं ठेवली जाणार. हरभऱ्याच्या घटलेल्या उत्पादनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, केंद्र सरकार ऑस्ट्रेलियातून 11 लाख टन हरभरा आयात करण्याची शक्यता. लोकसभेतील पराभवानंतर भाजपचा ॲक्शन प्लॅन, पराभूत मतदारसंघांचा भाजपचे बडे नेते घेणार आढावा. नवीन घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबईसह राज्यात म्हाडात 13,000 घरं बांधणार. नाशिक शहराचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद, सातपूर परिसरातील गळती शोधण्यासाठी पालिकेचा महत्वाचा निर्णय. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेसाठी 4 जागांची मागणी, तर पुण्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा. मुंबई शहरावरील जलसंकट अधिकच तीव्र, सातही धरणांमधील पाणीसाठा अवघ्या 5% तर सध्या मुंबईत 10% पाणी कपात, मात्र भविष्यात पाणी कपात वाढण्याची शक्यता. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या सिंधुदुर्गातील अनेक माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं असल्याचं मुख्य कारण. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर बार आणि पबमध्ये वयाचा पुरावा म्हणून सरकारी ओळखपत्र बंधनकारक, अल्पवयीन मुलांना बारमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी महत्वाचा निर्णय. पैठण तालुक्यातल्या 119 अंगणवाडी सेविकांचं काम बंदचा इशारा, 391 अंगणवाडी सेविकांचा प्रवास भत्ते देयकं न मिळाल्यानं काम बंदचा निर्णय. महानिर्मितीच्या 4,550 कोटी रुपये गुंतवणूक असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात तांत्रिक दोष, दीपनगरमधील 660 मेगावॅटचा प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वीच प्रकल्पाला ब्रेक. बुलडाण्यातील गाडेगाव खुर्द ते सुकळी पाणंद रस्त्यामुळे शेतात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान, रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा शेतकऱ्यांचं आंदोलनाचा इशारा. गुजरातच्या द्वारका भागात मुसळधार पाऊस, द्वारका शहरात पाणी भरल्यानं अनेक ठिकाणी जनजीवन झालं विस्कळीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरांची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात, ट्रक इनोव्हा कारचे 29,08,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त. नंदुरबारमधील तापी गोमाई नदीच्या पुलावरील संरक्षक भिंत तुटल्यानं अपघाताची शक्यता, तुटलेल्या भिंतीची त्वरित दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा.